पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्या यशवंतराव स्मृती रुग्णालयात लहान मुलांसाठी अत्याधुनिक कक्ष बनवण्यात आलाय. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा कक्ष तयार करण्यात आलाय. 10 व्हेंटिलेटरसह इतर सुविधा या मुलांच्या वॉर्डमध्ये देण्यात आल्या. तसंच लहान मुलांना कर्माव यासाठी प्रत्येक भिंतीवरती आकर्षक व्यंगचित्र रेखाटण्यात आली आहेत. या मुलांच्या वॉर्डचं वैशिष्ट्य सांगतायत आमचे प्रतिनिधी कैलासपुरी. सरकारी रुग्णालय म्हटलं की एक विचित्र चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र पिंपरी चिंचवडच्या YCM रुग्णालयामधील बालरोग वॉर्ड जो आहे तो पाहिल्यानंतर एखाद्या खाजगी रुग्णालयालाही लाजवेल अशी सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आकर्षक अशी भिंतीचित्र जे आहेत लहान मुलांना जे आवडतात ती चित्र या ठिकाणी साकारण्यात आलेली आहेत, जेणेकरून लहान मुलांना या ठिकाणी विरंगुळा होईल, त्यांचं मन लागेल अशा हेतूनं ही या ज्या भिंती आहेत त्या रंगवण्यात आलेल्या आहेत. अक्षरशः भिंती या ठिकाणी बोलतायत असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नेमकं कशा पद्धतीनं सुविधा आहेत, किती व्हेंटिलेटर आहेत, किती बेड आहेत जाणून घेऊया. विभाग प्रमुख ज्या आहेत दीपाली अंबिके, त्यांच्याकडून काय सांगाल, काय काय सुविधा आहेत, कशा पद्धतीनं हा वॉर्ड जो आहे तो सुशोभित करण्यात आलेला आहे. नमस्कार. आमच्या आयुक्तांची संकल्पना होती आणि डोक्यातनं त्यांनी ही नवीन आयडिया लढवली आणि आम्ही अचानक हा वॉर्ड सगळा रिनोव्हेट करून घेतला. पूर्णपणे कार्टून गोष्टींचं वातावरण तयार केलेलं आहे. मुलांची भीती, मनातली भीती सगळी कमी झालेली आहे. पालक पण खूप खुश आहेत आणि ह्याच्यामुळे आम्हाला ट्रीटमेंट करण्यामध्ये खूप सोपं जात आहे. एकूण सोयी सुविधा काय आहेत, किती व्हेंटिलेटर आहेत, किती बेड आहेत? आम्ही सध्या टोटल 10 व्हेंटिलेटर वाढवलेले आहेत. आमच्याकडे पूर्वी 5 व्हेंटिलेटर होते, पण कोविडची तिसरी लाट लक्षात घेता आपण अजून व्हेंटिलेटर आणि मॉनिटर्सची पण आपण जिथे आपण ऑक्सिजन लेवल चेक करतो किंवा BP चेक करतो असे मॉनिटर आहेत त्यांची पण आपण इन्क्रीज केलेली आहे क्वांटिटी. त्याचप्रमाणे सगळे अत्याधुनिक औषधं ज्या कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सुद्धा आपण पूर्ण तयारी केली आहे. त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी हे प्रयत्न करण्यात आलेले आहेत, ते नक्कीच कौतुकास्पद आहेत. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे